प्रसंगे स्मृति समारोह निमित्त या ठिकाणी आदर्श शिक्षक आणि आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रम जो होता है। खरं तर हा कार्यक्रम शेषरावजी आप्पा शिंदे यांच्या जे कार्य आहे त्या कार्याला अगोदर मी नतमस्तक होतो, कारण ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतरही आपला हा जो भाग होता मराठवाडा हा स्वतंत्र नव्हता, हा निजामाच्या आधिपत्याखाली होता आणि हैदराबाद संस्थानाचं जे राज्य होतं ते आपल्यावर होतं। आणि मग अशा ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याकडे शिक्षणाच्या बरोबर अनेक समस्या होत्या, त्याच्यामध्ये शिक्षणाची एक प्रमुख समस्या होती आणि असे जे काही प्रतिभावंत असे जे लोक होते त्या काळामध्ये त्यांना आपल्या देशानं किंवा भारत सरकारनं या ठिकाणी किंवा आपल्या महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी जे संस्था काढण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि आपल्या कर्तृत्वाने हे समोर आले आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण संस्थाची स्थापना केली। खरं तर त्या काळामध्ये जी राज्याची भाषा होती, कारभाराची भाषा होती हैदराबाद संस्थानामध्ये ती फारसी होती आणि उर्दूची त्याला जोड होती आणि लिखित भाषेमध्ये मोडी लिपी होती। मग अशा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व परिस्थिती बदलली गेली आणि मराठी भाषेला प्राधान्य आलं गेलं आणि मग त्या काळामध्ये ही शिक्षण संस्था स्थापन करून या ठिकाणी जे काही तळागाळातील वंचित लोक होते, शेतकरी समाज होता, यांच्या मुलांना शिक्षित करण्याचं काम यांनी या संस्थेच्या माध्यमातून केलं आणि हे एक साक्षीदार आहेत आपेगावकर की त्यांनी या ठिकाणी किती कष्टातून ही संस्था उभी केली। अक्षरशः त्यांना त्या काळामध्ये रस्ते नव्हते, केजला जावं लागायचं काही मंजुरी वगैरे आणण्यासाठी, तर त्यावेळेस ते पायी चिखल तुडवत प्रवास करायचे आणि आताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आंबुळजी आबा शिंदे यांनी या गावाचं नेतृत्व केलं, ते सरपंच होते आणि अतिशय एक वेगळ्या अर्थाचा ठसा त्यांचा गावावर होता, एक आदर त्यांचा विषय होता आणि खरं तर यांच्या दोघांची अशी काही जोड होती आणि याच्यामधूनच या शिक्षण संस्थेची उभारणी झालेली आहे। बापूंचा सहवास मला या ठिकाणी मी ज्यावेळेस 12वीचे किंवा 10वीचे पेपर घेऊन मी येत होतो त्यावेळेस मी पेपर इथं आणून ठेवायचे आणि विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू व्हायची, त्यावेळेस मला या संस्थेचा परिचय झाला आणि आत्ता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही स्वागत गीत गायलेलं आहे, देशभक्तीपर गीत गायलेले आहे, त्याच्यामधून या विद्यार्थ्यांची प्रतिभा आणि इथलं जे शैक्षणिक वातावरण आहे ते त्याच्यातून प्रतिबिंबित होतं की अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी घडवले जातात। माझा जन्म जरी मोरेवाडीचा असला तरी माझं पूर्ण शिक्षण घेवरायला झालं आणि त्या ठिकाणी शिवाजीराव पंडित दादा यांची संस्था जय भवानी याच्या मी खूप जवळून परिचित होतो आणि मी तिथं पाहायचं की शैक्षणिक वातावरण किती उच्च दर्जाचं आहे आणि मला वाटायचं की आपला जो परिसर आहे मांजराकाठचा त्या ठिकाणी कसा असेल, पण देवानं अशी काही कलाटणी दिली की माझं अर्ध आयुष्य देवराई तालुक्यातून अर्ध आंबेजोगाई तालुक्यात चाललं आहे आणि इकडं पण पाहतो मी की अतिशय उच्च दर्जाची प्रतिभा आपल्या शिक्षण संस्थेमध्ये दिसत आहे, शैक्षणिक वातावरण दिसत आहे। खर तर आंबेजोगाई शहर हे शैक्षणिक वारसा म्हणून ओळखलं जातं, शिक्षणाची पुणे म्हणून ओळखलं जातं मराठवाड्यातलं आणि खरोखरच आपण त्याचा दर्जा या ठिकाणी अतिशय चांगला अशा प्रकारचा ठेवलेला आहे। या ठिकाणी मी जनविकास महाविद्यालय पंसारोड असं किंवा ते बाजूचं जे आदर्श विद्यालयाचं महाविद्यालय असेल या ठिकाणी सुद्धा मी 12वीचे पेपर घेऊन गेलो असताना त्या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट दिसलं मला त्या जनविकास महाविद्यालयामध्ये आणि तिथला जो तेथील सुद्धा शैक्षणिक वातावरण पाहून मला अतिशय समाधान वाटलं की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपेगाव असल बनसारोड असल या ठिकाणी खूप चांगल्या अशा प्रकारचं वातावरण आहे आणि बनसारोड आणि आपेगाव हे एका शिवेवरले गाव आहे आणि यांच्यामध्ये एक प्रकारची शैक्षणिक स्पर्धा लागली की काय असा वातावरण आहे, हे अतिशय पोषक आपल्यासाठी वातावरण आहे, खरोखरच अतिशय उच्च दर्जाचे विद्यार्थी घडावेत असं हे वातावरण आहे। त्याचप्रमाणे आपल्याला इथं लाभलेले दुसरे वक्ते चव्हाण साहेब देवा चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी शिवजयंती व्याख्यान सनेल आयोजित केलं होतं,
त्या ठिकाणी त्यांचं मी व्याख्यान ऐकलं की अतिशय प्रतिभावंत अशा प्रकारचे व्यक्ती म्हणतो जे त्याच्या वेळेस बोलायला उभा राहतात त्याच वेळेस आपल्याला कळतं की ही व्यक्ती काय आहे. आता सध्या आपल्याला काही वाटणार नाही त्यांच्याकडे बघून, पण अतिशय त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते अभ्यासू आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसल. हा जो पुरस्कार मिळालेला आहे कैलासवासी शेषराजी आप्पा शिंदे, हा पुरस्काराला खर तर मला ही फार मोठी जबाबदारी आहे, कारण पुढील येत्या काळामध्ये मला सुद्धा अतिशय जबाबदारीने या ठिकाणी आणखी वागावं लागेल. कारण आपण जे शैक्षणिक काम केलेलं आहे, खर तर आम्ही जिल्हा परिषदेचे शिक्षक, पण जिल्हा परिषद शाळेवर देखील शाळेच्या अगोदर अर्धा ते पाऊण तास आणि शाळा सुटल्यानंतर अर्धा तास त्या ठिकाणी राहून आणि माझ्या सहकाऱ्यांबरोबर एकला शाळा सुटल्यानंतर पटकन दिलला डब्बा खाऊन मी वर्गात जाऊन ज्यांचं खाऊ झालेलं आहे खाणं त्यांची असेल ती उजळणी घेतो दुपारच्या वेळेस. आणि मी जसं केल्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे असं सर्व विषयाला स्पर्श होईल अशा प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि जी काही माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ती जबाबदारी अतिशय इमानदारीनं पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणूनच या ठिकाणी हा शेषराजी आप्पा शिंदे पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे असं मी मानतो. आणि विद्यार्थी दैवत मानून मी माझं आयुष्यभर इमानितपणे काम करेल अशी मी ग्वाही या ठिकाणी गोरे सरांना बापूंना या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.